सह्याद्री करियर अकॅडमी बारामती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 24/11/2022 रोजी आपल्या अकॅडमीमध्ये जो क्वेश्चन पेपर घेण्यात आला विद्यार्थ्यांच्या सरावासाठी तो क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पोलीस भरती संदर्भात तुम्हाला योग्य मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत असते, त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पाहू शकता सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका दिनांक 24/11/2022 रोजी घेण्यात आलेली. यामध्ये आपण मॅथचे क्वेश्चन घेणार नाहीत, मॅथच्या क्वेश्चनसाठी सेपरेट व्हिडिओ बनवले जाणार आहेत. आपण फक्त या प्रश्नपत्रिकेमधील सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि मराठी व्याकरण या तीन विषयातील सर्व प्रश्न घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 नंबरच्या प्रश्नांपर्यंत प्रश्न घेणार आहोत, गणिताचे प्रश्न सोडता. बाकीचे जे उर्वरित प्रश्न आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये घेतले जातील. तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहू शकता. पहिला जो प्रश्न आहे तो मॅथचा प्रश्न आहे, तो आपण घेणार नाहीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. मराठी व्याकरणावरील प्रश्न आहे, खालील पर्यायी उत्तरातून पररूप संधी ओळखा. आपल्याला पररूप संधी ओळखण्यास सांगितलेले आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क, करून. खालील पर्यायातून पररूप संधीचं उदाहरण आहे करून. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणता शब्द धातू साधी शब्द नव्हे. मराठी व्याकरणावरील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, हस. खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित शब्द नव्हे. तर हस हा जो शब्द आहे तो धातू साधित शब्द नव्हे. हस हा धातू आहे आणि त्यामुळे यामध्ये धातू साधित शब्द म्हणजे हस हा जो शब्द आहे तो स्वतः धातू आहे, त्यापासून शब्द या ठिकाणी बनलेला नाही. म्हणून फक्त हस हा सेपरेट धातू आहे आणि इतर जे शब्द आहेत हसरा हसरा या शब्दामध्ये हस पासून हसरा हा शब्द तयार झालेला आहे. हस हा धातू आहे आणि हस या धातूपासून हसरा हा शब्द तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे हसताना हा देखील हस या धातूपासून तयार झालेला शब्द आहे. हसमुख हा देखील शब्द हस या धातूपासून तयार झालेला आहे. म्हणून हसमुख, हसताना आणि हसरा हे तीनही शब्द धातू साधी शब्द आहेत, परंतु हस जो आहे तो हा धातू आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड. पुढचा प्रश्न, त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी पाहू शकता. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावायचा आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या पर्यायानुसार किंवा या सिरियलनुसार तुम्ही नद्यांचा जो आहे तो क्रम लावू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय. जगातील सर्वात मोठ्या नदीचं नाव काय सांगायचं आहे आपल्याला आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, ॲमेझॉन. जगातील सर्वात मोठी नदी आहे ॲमेझॉन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सिद्ध क्रियाविशेषण असलेले वाक्य कोणते. सिद्ध क्रियाविशेषण असलेलं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे प्रश्न क्रमांक 12 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क, आज त्यांची मोठी सभा झाली. सिद्ध क्रियाविशेषण असलेले वाक्य आहे आज त्यांची मोठी सभा झाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी आपल्याला अलंकार ओळखायचा आहे आणि प्रश्न क्रमांक 13चं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उपमा अलंकार. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. सावळ्या रंगाला पावसाळी नभाची उपमा देण्यात आलेली आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उपमा अलंकार. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 14. 5 मुली रांगेत बसल्या आहेत. राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली आहे. बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे.
बसलेली नाही। अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही। राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे। मोनिका ही रांगेच्या मधोमध आहे तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसलेली आहे? बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे। आपण या प्रश्नाचं फक्त उत्तर पाहूया आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, राशी। हे जे प्रश्न असतात ते तुम्हाला व्यवस्थित मांडणी करून स्पष्ट करून सांगितल्यावर लक्षात येतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राशी। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा। प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे। प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे प्रश्न क्रमांक 17 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ऑप्शन नंबर क। शाब्बास, वा वा, हे एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करण्यासाठी वापरण्यात येणारे केवल प्रयोगी अव्यय आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, दगड बिगड हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? दगड बिगड हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारातील शब्द आहे आपल्याला ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न ऑप्शन नंबर अ, अभ्यस्त। दगड बिगड हा जो शब्द आहे तो अभ्यस्त या प्रकारातील शब्द आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, पिकलेले फळ खाली पडले वाक्यातील विशेषण ओळखा। तर या वाक्यात आपल्याला विशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आहे। ऑप्शन नंबर 20 नंबरच्या प्रश्नाचं अ हे आहे पिकलेला। पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण आहे पिकलेले। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारे प्रारण उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याच्या गुणधर्माला -- म्हणतात। अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारे प्रारण उत्स्फूर्तपणे विसर्जन करण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? 21 नंबरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क, बीट प्रमाण असं म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय संमिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची -- केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, 4। केंद्रीय संमिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची 4 केंद्रके मिळून हेलियमचं एक केंद्रक तयार होते। प्रश्न क्रमांक 23, देशी शब्द ओळखायचा आहे आणि ऑप्शन नंबर ब हे 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बोका। बोका हा जो शब्द आहे तो आपला देशी शब्द प्रकारामध्ये मोडणारा शब्द आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 पाहू शकता, अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? अफजल खान भेटीच्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? शिवाजी महाराजांवर पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न 100% विचारलेला असतो आणि 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, पोताजी गोपीनाथ। हे अफजल खान भेटीच्या वेळी किंवा अफजल खान भेटीच्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते पेताजी गोपीनाथ हे शिवाजी महाराजांचे वकील होते अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगामध्ये। तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते? आणि 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, खालील पैकी कोण प्राथमिक भक्षक आहे 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, बैल। बैल हा प्राथमिक भक्षक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, परिस्थितिकीय मनोऱ्यामध्ये कोणता घटक सर्वात वरच्या स्तरात असतो? या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे घार। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे?
पुढीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे? प्रश्न क्रमांक 34 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क, गवत, ससा, साप आणि गरुड ही अन्नसाखळी बरोबर आहे। त्यानंतर तर गवत ससा खातो, सशाला साप खातो, सापाला गरुड खातो, अशा प्रकारची ही जी अन्नसाखळी आहे ती बरोबर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, आत्ता आपले दैव अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती? आत्ता आपले दैव अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या वेळी किंवा लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, ऑप्शन नंबर ब लोकमान्य टिळक यांनी केली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत? आणि ऑप्शन नंबर प्रश्न क्रमांक 37 या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, नत्र तत्पुरुष समास। या समासाची ही सर्व उदाहरणे आहेत, नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही नकारात्मक शब्द आहेत, नकारदर्शक शब्द आहेत आणि हे नत्र तत्पुरुष या शब्द समासाच्या प्रकारामध्ये येणारे शब्द असतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, बाजीराव पेशव्याचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला होता? बाजीराव पेशव्याचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला होता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ऑप्शन नंबर क, पालखेड या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचा पहिला विजय झाला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न, त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये। त्यानंतर प्रश्न पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40, पुढील मराठी प्रत्यय लागून झालेला या ठिकाणी तद्वित शब्द कोणता? तर प्रश्न क्रमांक 40 जो आहे, पुढील मराठी प्रत्यय लागून झालेला तद्वित शब्द कोणता? आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे त्या ऑप्शन नंबर ड, शिष्टाई। शिष्टाई हा जो शब्द आहे तो मराठी प्रत्यय लागून झालेला तद्वित शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। तुम्ही आलात हे फार चांगले झाले, तुम्ही आलात हे फार चांगले झाले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, मिश्र वाक्य। तुम्ही आलात हे फार चांगले झाले हे मिश्र वाक्य या प्रकारामध्ये येणाऱ्या वाक्याचा प्रकार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न 44 नंबर, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या राज्यामध्ये आहे, डॅश डॅशमध्ये आहे, आपल्याला ओळखायचं आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? आणि प्रश्न क्रमांक 44 योग्य उत्तर ऑप्शन नंबर अ हे आहे, उत्तराखंड। उत्तराखंड या ठिकाणी जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे। त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न, खालील राज्याच्या नृत्य प्रकारामध्ये चुकीचा पर्याय ओळखा। नृत्य प्रकारामध्ये चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे 45 नंबरचा प्रश्न। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, कर्नाटक गंभीरा हा जो नृत्य प्रकार आहे तो चुकीचा राज्य आणि नृत्याचा प्रकार असणारा पर्याय आहे ऑप्शन नंबर ड, कर्नाटक गंभीरा हा नृत्य आणि राज्याचा चुकीचा प्रकार आहे। तामिळनाडू भरतनाट्यम योग्य प्रकार, आंध्र प्रदेश कुचिपुडी बरोबर, केरळ कथकली योग्य आणि हे जे आहे कर्नाटक गंभीरा हे चुकीचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46, तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू मुंबईला जाणार की नाही
हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे. हे प्रश्न विचारलेला आहे, तू मुंबईला जाणार आहे की नाही, म्हणून हे वाक्य जे आहे ते प्रश्नार्थी स्वरूपात येणारं किंवा प्रश्नार्थी वाक्याच्या प्रकारामध्ये येणारं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 48 नंबरचा, भारतात डॅश डॅश हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी होते. भारतात डॅश डॅश हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी होते. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पाँडिचेरी. भारतात पाँडिचेरी हे फ्रेंचांचं प्रमुख व्यापारी केंद्र होतं. प्रश्न क्रमांक 49, पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. 49 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, यकृतामध्ये. पित्त हे यकृतामध्ये तयार होते. त्यानंतर तर जे बाकीचे प्रश्न आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 50 जो आहे तो मॅथवरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 49 आपण प्रश्न पाहिलेले आहेत. उर्वरित जे प्रश्न आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये घेतले जातील. अशाच प्रकारे तुम्हाला लेखी परीक्षेच्या संभाव्य प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर या सरावामध्ये नक्की सहभागी हो. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.